नमस्कार, मी आशिष जाधव, जी 24 तासच्या रोकठोक चर्चेत तुमचं स्वागत आहे. मुंबई ही केवळ महाराष्ट्राचीच राजधानी नाही तर देशाची आर्थिक राजधानी आहे. बहुतेक कॉर्पोरेट हाऊसेसचे हेडक्वार्टर्स हे मुंबईमध्ये आहे. मुंबई ही मायानगरीसुद्धा आहे. त्या अर्थानं मुंबईत झगमगाट जो होतो तो विजेवरचा झगमगाट विशेषतः रात्री बघायला मिळतो. रात्रीसुद्धा चालणारं शहर अशी मुंबईची जगभर ख्याती आहे. त्याच मुंबईनं आज काही तास काळोख अनुभवला, तो सुद्धा दिवसा. सकाळी 10:30 सुमारास मुंबईची बत्ती गुल झाली आणि मुंबई टेन्शनमध्ये आली. मुंबई बंद झाल्यासारखी रखडली गेली. लोकल्स थांबल्या, ज्या चाकरमान्यांसाठी लोकल कोरोना काळातही सुरू केल्या गेल्या त्या तिथल्या तिथेच थांबल्या. एवढंच नाही तर मोठमोठ्या ऑफिसेसची कामं ठप्प झालीत. जनरेटरवरती कारभार काही ठिकाणी सुरू झाला तर काही ठिकाणी हाकार माजला असं ऐकवत आहे. मुंबईमध्ये जे घडलं त्याचं कारण असं की कळवा पडगा या लाईनमध्ये जे 440 KV GIS सेंटर आहे तिथलं सर्किट 1 काम, दुरुस्तीचं काम हे सुरू होतं. त्यामुळं सर्व ताण भार हा सर्किट 2 वरती आला आणि सर्किट 2 ब्रेकडाऊन झालं. त्याचा परिणाम असा झाला की ग्रीडमध्ये कळवा असेल, पडगा असेल, खारघर असेल, इथले सगळे ट्रान्समिटर्स बंद झाले. त्यामुळं रायगडचा अर्धा जिल्हा, ठाणे आणि मुंबई पूर्ण असे 2.5 जिल्ह्यांमध्ये काही काळ लाईट गेली होती, वीज गेली होती आणि म्हणून मग मुंबईची बत्ती गुल झाली. पण असं का झालं? देशाची आर्थिक राजधानी म्हणणाऱ्या मुंबईत असं का झालं? म्हणून आत्ता या क्षणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे तातडीची बैठक घेत आहेत. त्यामध्ये चौकशी कशा पद्धतीनं करायची आजच्या फेल्युअरची याची चाचपणी करतायत. यावरच आज आपण ही चर्चा करतोय. या चर्चेत सहभागी होण्यासाठी आपल्यासोबत मांडणार पाहुण्यात आपल्यासोबत महावितरणचे माजी संचालक आणि भाजपचे प्रवक्ते विश्वास पाठक आहेत. त्याचबरोबर आपल्यासोबत काँग्रेसचे प्रवक्ते राजू वाघमारे आहेत. याशिवाय आपल्यासोबत सामाजिक कार्यकर्ते विवेक वेलणकर आहेत. थोड्याच वेळात आपल्यासोबत ज्येष्ठ पत्रकार स्वप्नस्वरूप कुलश्रेष्ठ, जे लोकसत्ताचे वीज विषयक वार्तांकन करतात, ते सुद्धा उपस्थित असणार आहेत. याशिवाय आपल्यासोबत झी 24 तासचे 2 प्रतिनिधी अमित जोशी आणि मेघा कुचिक हे दोघेही आहेत. मी चर्चा सुरू करण्यापूर्वी, आज बत्ती गुल झाल्यानंतर मुंबई काही काळ बंद झाली तर मुंबईत काय पडसाद उमटले यावरचा हा विशेष वृत्तांत दाखवतोय, बघा. बत्ती गुल, लोकल सेवा ठप्प, सिग्नल यंत्रणा बंद. सोमवारी सकाळी अचानक महानगरी मुंबईची बत्ती गुल झाली. तांत्रिक बिघाडामुळे वीज पुरवठा खंडित झाला आणि देशाची आर्थिक राजधानी अक्षरशः ठप्प झाली. मुंबईची लाईफलाईन असलेली लोकल सेवा बंद पडली, त्यामुळे अर्थातच प्रवाशांचे हाल झाले. तब्बल 3 तास हा गोंधळ सुरू होता. त्यात रस्त्यावरील सिग्नल यंत्रणाही कोलमडली, त्याचा परिणाम वाहतुकीवर झाला. बत्ती गुल, रुग्णसेवा कोलमडली, पाणी पुरवठा खंडित. मुंबई शहर उपनगरासह ठाणे रायगड जिल्ह्याच्या काही भागात वीज गायब झाली. नागरिकांचा विजेअभावी खोळंबा झाला. पाणी पुरवठा खंडित झाला. पेट्रोल पंप बंद पडले. अनेक हॉस्पिटलमधील रुग्णसेवा कोलमडली. आज होणाऱ्या शस्त्रक्रिया पुढे ढकलण्यात आल्या. कोरोना सेंटरमध्ये रुग्णांचे हाल होऊ नयेत यासाठी प्रयत्नांची शर्थ करावी लागली. ज्या काही व्यवस्थेच्या मध्ये येणाऱ्या काही अडचणी असतील त्या सोडवण्याची कार्यवाही केली जाते. बत्ती गुल, परीक्षा रखडल्या, ऑनलाईन शिक्षणात व्यत्यय. वीज पुरवठा खंडित झाल्यानं मुंबई विद्यापीठाची आज होणारी पदवी आणि पदव्युत्तर परीक्षा 18 ऑक्टोबरला पुढे ढकलण्यात आली आहे. ऑनलाईन शिक्षणातही व्यत्यय आला. का झाली बत्ती गुल? पॉवर ग्रीड फेल्युअरमुळे मुंबईचा वीज पुरवठा खंडित झाल्याचं सांगितलं जात आहे. महापारेषणच्या 400 KV कळवा पडघा केंद्रात सर्किट 1 देखभाल दुरुस्ती सुरू होती. यावेळी सर्व भार सर्किट 2 होता. मात्र सर्किट 2 तांत्रिक बिघाड झाल्यानं वीज पुरवठा खंडित झाला. मुंबईला वीज पुरवठा करणाऱ्या कळवा पडघा खारघर ट्रान्सफॉर्मर वाहिनी बंद पडल्या. मुंबईचा 2200 MW वीज पुरवठा खंडित झाला. दरम्यान बत्ती गुल होण्याच्या या प्रकाराची गंभीर दखल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतली. ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांनीही या प्रकाराच्या चौकशीचे आदेश दिले. ही पूर्ण वीज पुरवठा सुरळीत झाल्यानंतर एक्झॅक्टली का याच्या पाठीमागची कारणं काय याची मी चौकशी करणार आहे पूर्णपणे.
आणि दोषींवर कारवाई होईल. मुंबई के ट्रांसमिशन सिस्टम को मजबूत करने के लिए कार्रवाई करें और क्या क्या मजबूत करने के लिए क्या कार्रवाई करने की आवश्यकता है इसको भी सेंट्रल के पदाधिकारी स्टेट गवर्नमेंट के साथ बैठ करके वर्कआउट करेंगे और उसको स्ट्रेंथन करने के लिए जो भी सहायता होगा वो हम लोग देंगे. तर यावरून विरोधकांनी सरकारवर टीकेची झोड उठवली. मुंबईला ज्या पद्धतीने त्रास झाला, डॉक्टर हॉस्पिटल आहे, ट्रेन आहे, एक मिनिट जरी मुंबईची वीज बंद आली तरी लाखो रुपयाचं नुकसान होतं, लाखो रुपयाचं. आणि त्यामुळं यानंतर ज्या घटना घडू नये याकरता माननीय ऊर्जामंत्री यांनी लक्ष दिलं पाहिजे. तब्बल 3 तासांच्या व्यत्ययानंतर मुंबईचा वीज पुरवठा पुन्हा सुरू झाला. पण हे नेमकं का घडलं आणि भविष्यात असे प्रकार टाळण्यासाठी सरकार काय करणार याकडे आता मुंबईकरांचं लक्ष लागलंय. ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया. हा प्रकार केवळ आजच घडला असं नाहीये, तर 2009-10 दरम्यान सुद्धा असे प्रकार झाले. विशेषतः जेव्हा संच देखभालीसाठी दुरुस्तीसाठी काढले जातात तेव्हा लोड मॅनेजमेंट नीट नाही झालं आणि जर का एखाद दुसरा संच ट्रिप झाला तर अशा गोष्टी घडतात. पण इतक्या मोठ्या प्रमाणावरती एकाच वेळेस अख्खी मुंबई ठप्प होणे म्हणजेच बत्तीगुल होणे असं क्वचित झालंय, काही मिनिटांसाठी झालंय, आज ते 3 तासांसाठी झालंय. म्हणूनच आज अनोखा आहे, त्यावर आपण चर्चा करतोय. या संदर्भात खरं तर IIT एका समितीचा अहवालसुद्धा होता की तुम्ही मुंबईसाठी 2200 मेगावॅट वीज आयात करता, बाहेरून वीज आणता. कारण मुंबईत ज्या कंपन्या वीज पुरवतात, बेस्ट असेल, टाटा असेल, अडाणी असेल, सगळी वीज स्वतः तयार करत नाहीत, आयात असते. म्हणजे रेल्वेज मुंबईतल्या ह्या टाटा पॉवरवरती चालतात, बेस्टची वीज ही टाटा पॉवरची आहे, अडाणीची वीजसुद्धा ही आयात केलेली आहे. मुलुंड आणि घाटकोपरपर्यंत जी महावितरणची वीज आहे ती महानिर्मितीची, म्हणजेच आधी जी MSEB कंपनी होती तिचे 3 तुकडे झाले, विभाजन झालं, त्रिभाजन झालं. त्यामध्ये महानिर्मिती, महापारेषण आणि महावितरण अशा 3 कंपन्या झाल्या. त्यांच्यामार्फत आणि MSEB ही होल्डिंग कंपनी, अशा 4 कंपन्यांमार्फत राज्याची वीज चालते आहे. प्रश्न असा आहे की मुंबईत बत्तीगुल झाल्यानंतर संपूर्ण देशाचं लक्ष वेधलं गेलं, उर्वरित राज्यामध्ये भारनियमन जे तासून तास होतं तिकडं कुणाचं लक्ष जाईल, तेव्हा कधी चर्चा होईल. आज आपण सर्वच चर्चा करणार आहोत. मी थेट जातोय मेघा कुचिकीच्याकडं, आमची प्रतिनिधी आहे. मेघा, आज मुंबईकरांनी जे अनुभवलं ते ग्रामीण भागात लोक नेहमी अनुभवतात, पण मुंबईकरांचा अनुभव म्हटल्यावरती त्याची चर्चा होते. आपण प्रसारमाध्यमंसुद्धा मुंबईकरच असल्यामुळं त्याकडं विशेष लक्ष देतो. आज मुंबईकर काय म्हणतोय? सर, माझ्याबरोबर काही मुंबईकर आहेत, आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया त्यांचं काय म्हणणं आहे. सर, तुमचा जन्म मुंबईत झाला, तुम्ही मुंबईत वाढलात, इतक्या वर्षांमध्ये कधी मुंबई वीज खंडित झाल्यामुळे ठप्प झालेली पाहिलेली आहे का? आणि अशा संकटांना सामोरं जायला आपली यंत्रणा सज्ज नाही असं तुम्हाला वाटतं का मुंबईकर म्हणून? काय वाटतं? तुम्ही बोलता ते योग्य आहे. माझा जन्म आणि इकडेच मी लहानाचा मोठा झालेलो आहे. लहानपणी बऱ्याच वेळा वीज गेलेली बघितली आहे, पण त्यामुळे कधी मुंबईचं लाईफ थांबलेलं आहे किंवा सगळी व्यवस्था बंद झालेली आहे असं कधीच बघण्यात आलं नाही. आजचंच उदाहरण घ्यायचं झालं तर माझी वहिनी गव्हर्नमेंट सर्वंट आहे, ठाण्याला राहते, जी ठाण्याहून मुंबईला यायला निघाली आणि जवळपास 2.25 तास घाटकोपरला लोकल ट्रेनमध्ये होती. गर्दीच्या वेळेला अशी अवस्था ओढवली तर नक्की काय करता येईल? ह्याच्याकरता काही बॅकअप प्लॅन आपल्या सारख्या आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईकडे नसावा याचं थोडं अयोग्य वाटतं मला. आणि अशा प्रकारे पुढच्या याच्यामध्ये काही घडलं भविष्यामध्ये तर आपण त्याला सामोरं जायला तयार आहोत का? याच्यामध्ये कोणाची चूक आहे किंवा नाही याच्याबद्दल मला काही वक्तव्य नाही करायचं, पण जे घडलं त्याचे दूरगामी परिणाम काय होऊ शकतात आणि परत भविष्यात झालं तर आपण काय उपाययोजना करू याबद्दल गव्हर्नमेंटने विचार करणं आवश्यक आहे असं मला वाटतं. तुम्ही काय सांगाल? आपली एक आर्थिक राजधानी आहे, एक आंतरराष्ट्रीय शहर म्हणतो, मात्र अशा पद्धतीने जर वीज खंडित झाली तर शहरच ठप्प होतं. एक मुंबईकर तुमची काय प्रतिक्रिया? आता मी एक सकाळी मी माहीमच्या दिशेने जात होतो, अचानक मला समजलं माझे पेट्रोल संपते गाडीतलं. तर प्रत्येक पेट्रोल पंप मी चेक करत आलो तर कुठेच मला पेट्रोल सापडलं नाही, भेटलं नाही ते मला. मग त्याच्यामुळे मला प्रश्न पडला, मला ती गाडी पेट्रोल पंपवर ठेवून मला माझ्या ऑफिसकडे यावं लागलं. मुंबईकर म्हणून या घटनेकडे कसं पाहता? नाही, ही दुर्घटना बघा, ही आता आर्थिक राजधानी असल्यामुळे असं होता कामा नये. ॲक्च्युअल
गव्हर्नमेंटने हा विचार केला पाहिजे जर सर्वसामान्य समजा माणूस एखाद्या समजा हॉस्पिटलमध्ये न्यायचं असेल तिकडे समजा ऑपरेशन करायचं असेल त्यावेळेला काय करू शकतो, वीज खंडित झाल्यामुळे तो ऑपरेशन न झाल्यामुळे तो मरू शकतो माणूस, हा विचार माझ्या मनामध्ये आला आणि त्याच्यामुळे त्यांना त्यांनी काहीतरी बॅकअपसाठी काहीतरी केलं पाहिजे. तुम्हाला काय वाटतं आंतरराष्ट्रीय शहर म्हणतो मात्र त्या दर्जाच्या सुविधा नाही आहेत आपल्या शहरामध्ये? नाही हे बरोबर आहे, म्हणजे हे असं होता कामा नाही, त्याच्यासाठी काहीतरी गव्हर्नमेंटचा प्लॅन असला पाहिजे, बॅकअप प्लॅन असला पाहिजे. आता मी एक शहर मार्केटच्या ऑफिसमध्ये आहे, सकाळी मी येताना म्हणजे हे लाईट गेले, लाईट गेल्यामुळे समोरचा क्लायंट क्लायंटच्या बाबा ट्रेडिंग आहे काय आहे तर तिथे आपला कुठेतरी लॉस होतो काय होतो, हे म्हणजे हे इसेन्शियल सर्व्हिस आहे ही आपण करतो तो हे चुकीचं आहे, म्हणजे कुठेतरी प्लॅन असला पाहिजे, कुठेतरी बाबा व्हेंटिलेटर आहेत आता कुठेतरी पेशंट आहे व्हेंटिलेटरवर, अशा परिस्थितीत तो काय करू शकतो किंवा गव्हर्नमेंट हॉस्पिटल काय करू शकतो. आता BKC ला तुमचं हे आहे, चला BKC ला तुम्ही हे करू शकता पण बाकी ठिकाणी तुमचा काय प्लॅन आहे हे पण गव्हर्नमेंटने बघितलं योजना पाहिजे. आपण वेगवेगळी संकटं बघितली मुंबईकरांनी, पाणी भरतं, पाऊस येतो, बॉम्बस्फोट होतात, कोरोनाच्या काळामध्येही मुंबई बंद झालेली पहिल्यांदा बघितली, मात्र वीज खंडित झाल्यामुळे मुंबईसारखं आंतरराष्ट्रीय शहर ठप्प झालेलं यापूर्वी कधी तुम्ही पाहिलं का? आणि असं होणं किती आपल्या या संपूर्ण यंत्रणेला किती तुम्ही म्हणजे दोष द्याल का? दोष देण्यासारखी गोष्ट नाही आहे मॅडम, पण कसं आहे ज्या अत्यावश्यक सुविधा असतात आपल्या त्या जर आपल्याला मिळाल्या नाहीत, समजा मी आता काल ऑर्डर दिलेली गोळ्यांकरता मेडिसिन्सकरता तर ती आज डिस्ट्रीब्युटर पाठवणार होते, पण ज्यावेळेस मी त्यांच्याकडे आणायला गेलो मेडिकलवरती त्यावेळेस त्यांनी सांगितलं की सर ही तुमची आज औषधं येऊ शकणार नाही, ही तुम्हाला उद्या येतील, कारण की त्यांच्याकडे सर्व्हरवरती असा इशू आहे की ते ऑर्डरच त्याची पंच होत नाही आहे तर ती लोकं कोणताही माल डिलिव्हर करू शकणार नाही, त्याकरता तुमच्या ज्या मेडिसिन्स आहेत त्या आमच्यापर्यंत उद्या पोहोचतील आणि तुम्हाला परवा मिळतील असं मेडिकलवाल्यांनी सुद्धा सांगितलं. वेगवेगळी संकट आहेत त्याला आपण काही करू शकत नाही, आपत्कालीन संकट असतात, दहशतवादी हल्ले असतात, मात्र हे जे संकट आलं आज हे हातात आहे आपल्यावर, याच्यावर काहीतरी उपाय योजला जाऊ शकतं असं तुम्हाला वाटत नाही? नक्कीच वाटतं, मी स्वतः शेअर्सचा ब्रोकर आहे, माझ्याकडे हजारो क्लायंट आहेत. आज अशी गोष्ट झाली की आमच्याकडे पहिली गोष्ट की माहीत असेल की बाबा बॅकअप ठेवा तर बॅकअप ठेवलं असतं, परंतु इंटरनेट सेवा गेल्यामुळे आमच्याकडे इन्व्हर्टर होता पण इंटरनेट सेवेकडे आम्ही काही व्यवहार करू शकलो नाही, अजूनही बँकिंगचं जे काही आहेत ATMs वगैरे सर्व बंद आहे. आज विचार केला तर मुंबई फक्त महाराष्ट्राची आर्थिक राजधानी नाही आहे, ती देशाची आर्थिक राजधानी आहे. मुंबईमध्ये अजून एक सुविधा करण्यासारख्या ज्या आपल्या हातात आहेत, मुंबईच्या रस्ते असतील, मुंबईच्या वीज असेल, आता विजेचा प्रश्न आहे. या घटनेकडे तुम्ही कसं बघता मुंबईकर? म्हणजे हे मुंबईकडून असं बघतोय की हे सर्व प्रशासनाची चूक आहे, पॉलिटिशियनची चूक आहे, ह्यामध्ये बदल घडवता येतील आणि आपल्या हातात आहे की आपण कसं बदलायचं, त्यासाठी बॅकअप प्लॅन आहेत, बऱ्याच गोष्टी आहेत, पण आपण त्या गोष्टी लक्ष करत नाही. तर मुंबईकरांचं असं म्हणणं आहे की असं संकट आपल्यावर ओढवू शकतं याची कल्पना खरं तर असायला असली पाहिजे, आणि आपली जर आर्थिक राजधानी आहे, आंतरराष्ट्रीय शहर आपण म्हणतो, तर अशा संकटाला किंवा अशा पद्धतीची जी काही समस्या उद्भवली तर त्याला सामोरं जाण्यासाठी एक बॅकअप प्लॅन असलं पाहिजे सरकारकडे आणि प्रशासनाकडे. सर अगदी बरोबर आहे, अगदी बरोबर आहे. मी विश्वास पाठक यांच्याकडे जातोय, कारण विश्वास पाठक हे महावितरणला आधी संचालक डायरेक्टर होते, आता भाजपचे प्रवक्ते आहेत. विश्वास पाठक, बऱ्याच गोष्टी नव्यानं घडत आहेत, म्हणजे आजच अशा पद्धतीनं ग्रीड फेल्युअर झालं आणि मुंबईची बत्ती गुल झाली, पण खूप कमी लोकांना आठवतं की 2009-10 पण असं झालं होतं, पण तो काही मिनिटांसाठी तसं झालं होतं आणि त्यानंतर IIT ची कमिटीसुद्धा नेमली गेली होती, तिनं काही शिफारसीसुद्धा केल्या की इतक्या मोठ्या प्रमाणात आयात केलेल्या विजेवरती मुंबईत झगमगाट होत असेल तर एक ना एक दिवस मुंबई अंधारात जाईल असा इशारा दिला होता. त्यानंतर कोणत्याच सरकारने कसलीही पावलं उचलली नाहीत, आजही आयात विजेवरच मुंबईत विजेचा खेळ होतो आहे. पण आजचं जे फेल्युअर आहे हे तुम्हाला सरकार जबाबदार वाटत आहे म्हणूनच सरकारनं आता तातडीनं बैठक बोलावलेली आहे? नक्कीच सरकार जबाबदार आहे, मुख्यमंत्री जबाबदार आहे, ऊर्जामंत्री जबाबदार आहे. अशी जी वीज आयात करणं हे काही चुकीचं नाही आहे, किंबहुना ते एक चांगलं नियोजन असतं. आज महाराष्ट्राची विजेची मागणी मागच्या मार्च महिन्यामध्ये 25,000 MW गेली होती, जे ऐतिहासिक उच्चांक होता, आणि त्या 25,000 MW नियमन या संपूर्ण सिस्टमने केलेलं आहे. मुळामध्ये याच्यामध्ये एक स्ट्रॅटेजीचा आणि प्लॅनिंगचा भाग असतो, ज्याला आपण आउटेज म्हणतो, मेंटेनन्स म्हणतो, त्या मेंटेनन्सचे काही पिरियड असतात, वेळ असतात. आम्ही 5 वर्ष तिकडे असताना साधारणतः पावसाळ्यामध्ये जेव्हा डिमांड कमी असते तेव्हा सगळे मेंटेनन्सचे कामं उरकायचे असतात. ऑक्टोबर महिना हा एप्रिल आणि मे महिन्यासारखा पीकचा पिरियड असतो, इथे पॉवरची डिमांड खूप जास्त असते, ॲग्रिकल्चर कन्झम्पशन खूप जास्त असतं,
तर मेंटेनन्स खरं तर असं काढलं जात नाही. आणि जरी तुम्हाला खूप इमर्जन्सी असली काढावं लागलं तर ते शनिवारी किंवा रविवारी लोकांना सूचना देऊन केलं जातं. मात्र सोमवारी पहाट सकाळी वर्किंग डेला जेव्हा कोरोनाने लोक व्हेंटिलेटरवर आहेत तेव्हा मला वाटतं नियोजनाचा भाग आहे. तिथे आपण जे म्हणतो की पडघे आणि कळवा तिथे ज्या दोन लाईन आहेत ट्रान्समिशनच्या माध्यमातून वीज आपल्याकडे येत राहते. 60% वीज मुंबईची ही बाहेरनं आपल्याकडे येत होती. परत सांगतो की बाहेरनं वीज घेणं काही चुकीचं नाही आहे. उद्या मुंबईची विजेची आवश्यकता समजा 25,000 मेगावॅट झाली तर 25,000 मेगावॅटचे पारलपाट आपण मुंबईत टाकू शकू का? नाही टाकू शकणार. ते आपण तिकडनंच आणू जिकडे कोळशाची उपलब्धता आहे तिकडनं वीज निर्माण होते आणि ती येत राहते. इथे चुकलं काय तर खरं 2-3 दिवसापासून हा बिघाड लक्षात आलेला होता. हा बिघाड लक्षात आल्यानंतर जेव्हा तुम्ही मेंटेनन्सचं काम काढता तेव्हा डोळ्यामध्ये तेल घालून सतर्कतेने स्टेट लोड डिस्पॅच सेंटर ट्रान्समिशन कंपनी यांनी एकत्रितरित्या काम करणं अपेक्षित असतं. आणि त्याच्यानंतर जर फेल्युअर झालं तर आयलँडिंगचा कन्सेप्ट आज तुम्ही दुपारपासून दाखवता आयलँडिंग. मी आपल्या दर्शकांसाठी सांगू इच्छितो की समजा असा काही प्रकार घडला तर मुंबईला एक वेगळं बेट म्हणून इलेक्ट्रिकली त्याला आपण सेपरेट करतो आणि मग इंटरनल त्यांची जी ग्रीड असते ती ग्रीड त्या सर्व गोष्टींचं नियमन करतं. मग त्याच्यामध्ये मग डहाणूची पॉवर आली, टाटाची ट्रॉम्बेची पॉवर आली, ओरणची पॉवर आली, त्याचं नियमन होत असं. मात्र इकडे हे नियमन आयलँडिंग देखील फसलं. हे केवळ आणि केवळ मॅन्युअल एररमुळे फसलं आणि लोकांनी त्याचं प्लॅनिंग केलं नाही म्हणून फसलं. मला असं वाटतं की ही अक्षम्यची गोष्ट आहे. आता माननीय मुख्यमंत्र्यांनी चौकशी बसवलेलीच आहे. मी 5 वर्ष चारही कंपनीच्या बोर्डावर होतो आशिषजी. मी तुम्हाला काही मुद्दे देतो. माननीय मुख्यमंत्र्यांनी फक्त याची चौकशी करावी. पहिली गोष्ट की ऊर्जा मंत्री म्हणून कोणती सरकार असो, मग गोपीनाथराव मुंडे असो, आपले अजितदादा असो, वळसे पाटील साहेब असो किंवा चंद्रशेखर बावनकुळे साहेब असो, प्रत्येक सरकारने ऊर्जा मंत्री निवडताना विशेष लक्ष देऊन एक सिरियस चांगला फोकस माणूस दिलेला आहे. डॉक्टर नितीन राऊतांची अपॉइंटमेंट कशी झाली याची एक तर आधी चौकशी करावी. ते अपॉइंट झाले झाल्या त्यांनी काय घोषणा केली की आम्ही जुने सगळे संचालक काढून टाकू. मान्य आहे, काढले. त्याच्यानंतर त्यांनी सगळे CMD काढले. आता खरं तर इथल्या 3-4 कंपन्यांचे CMD IITN इलेक्ट्रिकल इंजिनियर आहे की नाही हे बॅकग्राऊंड तपासणं आवश्यक आहे. आज 9 महिने झाले ऊर्जा खात्याला स्वतंत्र एनर्जी सेक्रेटरी नाही आहे. महावितरणचा जो CMD त्याच्याकडे तो ॲडिशनल चार्ज आहे. आणि महाजनकोमध्ये जी जनरेशन कंपनी आहे जी पूर्ण पॉवर आपली जनरेट करत असते त्या कंपनीमध्ये एक महिला CMD म्हणून आणली जस्ट बिकॉज यांना ते पटलं नाही, यांच्या कार्यक्रमात ते बसलं नाही. 2 महिन्यात त्यांना देखील बदललं. ज्या डायरेक्टर ऑपरेशन महाजनकोमध्ये 30 ऑगस्टपासून पोस्ट रिकामी आहे, अजूनपर्यंत अपॉइंट केलं नाही. माझ्या माहितीप्रमाणे ज्या दोघांचे नाव सिलेक्ट झाले आहे ते दोघेही मान्य नाही यांना, म्हणून त्याची देखील अपॉइंटमेंट होत नाही आहे. तुम्ही ज्या अशा प्रकारे इतकं म्हणजे लाईटली घेऊन जर हे सरकार आणि हे मंत्रालय चालवत असाल तर या गोष्टी अशाच घडणार आहे. राजू आगमारे ऐका ना, राजू आगमारे हे बघा, विजेचं जे खातं असतं ना ते नेहमी काटेरी मुकीट असतो. म्हणजे जेव्हा भारनियमनाचे चटके दिलीप वळसे पाटलांना बसायचे तेव्हा आम्ही खूप जवळून त्यांचाही कारभार बघितला, त्यानंतर अजितदादा आले त्यांचंही काम बघितलं, आणि मधल्या काळात चंद्रशेखर बावनकुळे तर हे तुम्ही म्हणाली कदाचित तुमच्या वक्तव्यामध्ये की चंद्रशेखर बावनकुळे हे तर ठेकेदारच होते आधी विजेचे, तेच मंत्री झालेत वगैरे वगैरे. पण हे त्या त्या विभागामध्ये त्यांनी त्या त्या पद्धतीनं काम केलं आणि रिझल्ट हे आलेत. आता खरंच जसं ही वॉज द बेस्ट एनर्जी मिनिस्टर. ऐका ना आत्ताच एका 5 वर्षाच्या आढाव्यावरती आपण इतकं पुढे जायला नको. हा तर डॉक्टर राजू आगमारे, विश्वास पाठक जसं सांगतायत तसाच विषय आहे की बघा, बिलांचा विषय झाला, नाहक जनता होरपळली. ज्यांना शक्य होतं त्यांनी बिलं कमी करून घेतली, ज्यांना शक्य नाही ते टप्प्याटप्प्यानं भरतायत. तो एक विषय वेगळाच आहे, तो अजूनही सुटलेला नाही. MERC मध्ये वेगळीच गडबड करते आहे. आता ज्या पद्धतीनं मुंबईची नामुष्की ही केवळ आणि केवळ हलगर्जीपणामुळं काही अधिकाऱ्यांच्या ओढावलेली आहे, यासाठी सरकारला माफच केलं पाहिजे असा आग्रह तुम्ही धरणार? नाही, एक गोष्ट आशिषजी लक्षात घ्या की आपण मगाशी सांगितलं की यापूर्वी अशा गोष्टी घडलेल्या आहेत 8 आणि 9, त्याच्यानंतर 2017 साली
9-12 पण अशी गोष्ट घडली. त्यावेळी अल्टरनेट सप्लाय आपण 2 दिवसासाठी चालू केला होता. 1-6-2018 पण अशा प्रकारच्या गोष्टी घडल्या. तर ज्या गोष्टी आकस्मिकपणे घडतात त्याचं समर्थन करण्याचा हा प्रयत्न नाही आहे. प्रयत्न असा आपला झाला पाहिजे की ज्या गोष्टी घडल्या या अक्षम्य आहेतच. आणि आमचे ऊर्जा मंत्री माननीय नितीनजी राऊत साहेबांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे की याची आम्ही चौकशी करून जे दोषी असतील त्यांच्यावर. राजू वाघमारे, चौकशीने फरक पडत नाही हो. बॅकअप प्लॅन तुमचा रेडी नव्हता. तुम्ही जेव्हा सर्किट 1 वरनं सर्किट 2 वरती गेलं, तुमचं सर्किट 1 चं काम सुरू होतं, तुम्हाला माहिती होतं की सगळा भार हा सर्किट 2 वरती येणार आहे, तिथे फेल्युअर होणार आहे. बॅकअप प्लॅन काय होता तुमच्याकडे? आधी जेव्हा ह्या घटना घडल्या तेव्हा बॅकअप प्लॅन इतका रेडी होता की काही क्षणात सगळ्या गोष्टी पूर्ववत झाल्या. नाही नाही, काही काही सर्किट 1 काम ज्यावेळी देखभालीचं काम चालू होत त्याच्यानंतर जेव्हा सर्किट 2 हे काम घेण्यात आलं त्यावेळी सर्किट 2 व्यवस्थितपणे काम करत होतं. आता अचानक ज्यावेळी सर्किट 2 बिघाड झाला त्याच्यामुळे ही परिस्थिती उद्भवली. त्याच्यामुळे परिस्थितीचं समर्थन मी करत नाही आहे. सरकारने याकडे पूर्णपणे लक्ष दिलं आहे. आणि तुम्ही जे म्हणतात ते खरंच आहे की मुंबईसारख्या आर्थिक राजधानीला ज्या शिफारसी IIT आणि इतर लोकांकडून आल्या होत्या की ह्या आर्थिक राजधानीला कधीच अशा प्रकारची वेळ येऊ नये, त्यासाठी सरकार आणि महाविकास आघाडी पूर्णपणे लक्ष देऊन एक कायमचा असा कोणत्या प्रकारचा प्लान आपल्याला करता येईल की जेणेकरून उद्या आकस्मिकरित्या पण जे काही बिघाड होतील त्या बिघाडापासून देशाची आर्थिक राजधानी ही अलिप्त राहील, देशाच्या आर्थिक राजधानीला वीज पुरवठा अगदी व्यवस्थित होईल. आणि कारण या आर्थिक राजधानीचं सगळ्यात मूळ जे आहे ती रेल्वे जी आहे ती रेल्वे सुरळीत राहील यासाठी कसे प्रयत्न करता येतील या दृष्टीने महाविकास आघाडीची आताची बैठक आहे. आणि त्या बैठकीमध्ये मुख्यमंत्री त्या पद्धतीचा निर्णय जरूर घेतील आणि त्या दृष्टीने आमचे ऊर्जा मंत्री ही निर्णय घेतील. मगाशी विश्वास पाठक साहेब म्हणाले की जबाबदार व्यक्तीला ऊर्जा मंत्री म्हणून दिलं पाहिजे. मी विश्वास पाठक यांच्या माहितीसाठी सांगतो की माननीय नितीनजी राऊत एक सिनियर काँग्रेस लीडर आहेत, या महाराष्ट्राच्या राजकारणातलं एक सिनियर व्यक्तिमत्व आहे. यापुढेही त्यांनी याच्यापूर्वीही मंत्रिमंडळात त्यांनी काम केलं आहे, त्यांचा अनुभव दांडगा आहे. आणि एक कार्यक्षम मंत्री म्हणून ते काम करतात त्याच्यामुळे ज्या पद्धतीने 52 देण्यात आलं का आता ते ठेकेदार होते म्हणून ती ठेकेदारीची भाषा काँग्रेसमध्ये आणि महाविकास आघाडीमध्ये होत नाही. ठेकेदारीची भाषा आणि धंद्याची भाषा भाजपमध्ये होते. आमच्याकडे नेते आणि कार्यक्षमतेवरच पद दिली जातात. ठीक आहे, आपण राजकारण थोडं बाजूला ठेवूया, हा तांत्रिक विषय आहे. मी स्वप्नसौरभ कुलश्रेष्ठ यांच्याकडे जातोय. ज्येष्ठ पत्रकार आहेत लोकसत्ताचे, ते वार्तांकन करतात वीज विषयक आणि अनेक वर्षांपासून करतायत. स्वप्नसौरभ, प्रश्न हाच आहे की ही बाब काही नवीन नाही, पण ज्या पद्धतीनं घडलेली आहे, जरी राजकारण नसलं तरी यामध्ये हलगर्जीपणा नक्कीच आहे. बॅकअप प्लॅन रेडी नसणं हा एक गुन्हा जर का धरायचा झाला तर तो आहे. आणि म्हणूनच मुख्यमंत्र्यांनी तातडीनं चौकशीचे आदेश दिले. हो, हलगर्जीपणा मगाशी जे पाठक एक म्हणाले त्या एका मुद्द्याशी मी निश्चित सहमत आहे. तो म्हणजे ऐन ऑक्टोबरमध्ये मेंटेनन्सचं काम काढलं गेलेलं आहे. ऑक्टोबर हा तुम्हाला माहिती आहे आता सगळीकडे विजेचे पंप, कृषी पंप ज्याला म्हणतो, ते मोठ्या प्रमाणात सुरू होतात, त्यांचा वापर वाढतो. अशा वेळी अशी प्लॅनिंग करावी का हा एक निश्चितच वादाचा विषय आहे. ते का केलं गेलं, आधी का नाही झालं पावसाळ्याच्या काळात, याची निश्चितच चौकशी व्हायला पाहिजे. पण त्याच्या पलीकडे जाऊन आणखीन एक गोष्ट आहे, ती म्हणजे 10 एक विशेष अवधी गेलेला आहे मुंबईची पारेषण यंत्रणा कडे दुर्लक्ष होण्यात. 2010-11 रिपोर्ट आला, MERC तज्ज्ञांची कमिटी नेमली, त्यांनी रिपोर्ट मागवला, त्यावेळी त्यांनी इशारा दिला होता की मुंबईची पारेषण यंत्रणा जर सशक्त नाही केली तर मुंबईत बाहेरून वीज आणणं शक्य होणार नाही, त्यातून मुंबईत भारनियमन होऊ शकतं. पण गेली 10 2010-11 ते आज आपण 2020 आहोत, दोघांचीही सरकारं होती. सामान्य मुंबईकराला सरकार कोणाचं आहे त्याच्यावर वीज येणार की जाणार याच्याशी काहीही देणं घेणं नाही, त्यांना वीज हवी आहे. दोघांचीही सरकार होती, पण गेल्या 10 ती पारेषण यंत्रणा पुरेशी सशक्त झालेली नाही. एक मोठं उपकेंद्र होतं 440 kV ते होऊ शकलेलं नाहीये.
आणि मगाशी पाठकांनी एक चांगला मुद्दा मांडला की लोड सेंटर ज्याला मुंबई म्हणू तिथे आणखीन वीज निर्मिती किती वाढवणार याला मर्यादा आहे, निश्चितच आहे. पण बाहेरून वीज आणण्याला कुठे मर्यादा आहे? तिथे राजकीय इच्छाशक्तीची मर्यादा कमी पडलेली आहे, ती अडचण आलेली आहे. म्हणजे आणि खासगी वीज कंपन्या आणि सरकार यांच्यामधला जो समन्वय आहे, सरकारने जे करून घ्यायला पाहिजे होतं त्यांच्याकडनं की वीज पारेषण यंत्रणा सशक्त झालीच पाहिजे, कारण चालणार नाही 5-5-7-7 वर्ष विक्रोळीचं उपकेंद्र तसंच पडलेलं आहे, हे कसं चालेल हा प्रश्न आहे त्याच्यामध्ये. त्यामुळं दोन्ही सरकारांचा तिथं विषय येतो, सरकारी यंत्रणाचा विषय येतो, पक्ष महत्वाचा नाहीये. तर सरकारी यंत्रणा ही व्यवस्था दुरुस्त करण्यासाठी आणखीन किती वेळ घेणार आहे? म्हणजे 2010-2020 झाले, 2030 पण तुम्ही आम्ही हीच चर्चा करायची का की अरे 2010-2011 तज्ज्ञांनी मार्गदर्शन केलं होतं, कृती आराखडा दिला होता, पण ते अजून पूर्णपणे 100% त्याच्यावर अंमलबजावणी झालेली नाहीये. ठीक आहे, मी एक वेगळा प्रश्न विचारतो, या आजच्या विषयाशी संबंधित तो नाही आहे, पण जेव्हा सरकार एखादं काम करतं तेव्हा कोरोना काळ जरी असेल, आता झाले की आता 6 महिने होऊन गेलेले आहेत, सरकारचा प्रत्येक विभाग हा सक्रिय पाहिजे. म्हणजे मी सुद्धा वीज बीट हे लोकसत्ता सारख्या दैनिकासाठी कव्हर केलेलं आहे, स्वप्न सौरभ आज करतायत, आणि तेव्हा असं लक्षात येतं की हे दैनंदिन कामकाज आहे. म्हणजे एखाद्या पत्रकारासाठी, वार्ताहरासाठी किंवा पत्रकारासाठी की त्या त्या बीटच्या बातम्या कव्हर करणे आणि त्या त्या डिपार्टमेंटचं काम कसं चाललं आहे हे बघणे. आत्ता सध्या काय दिसतं आहे स्वप्न सौरभ, की हा जो वीज बिलांचा घोळा आहे किंवा आजचा बत्तीगुलचा घोळा आहे, इथे कुठंतरी व्यवस्थामध्ये जे प्रशासन आहे, जे अधिकाऱ्यांच्या खांद्यावरती आहे, तिथे एक हलगर्जीपणा दिसतोय, तिथं विस्कळीतपणा दिसतोय, तिथं असमन्वय दिसतोय आहे. तिथे जे पॉलिटिकल मास्टर्स आहेत आणि अधिकारी वर्ग आहेत यांच्यात कम्युनिकेशन गॅप दिसतोय, त्याचे हे परिणाम आहेत असं वाटत नाही? काही प्रमाणात नक्कीच, कारण मगाशी मी जसं म्हणालो की ऑक्टोबर हे काही मेंटेनन्सची कामं करत बसायची वेळ नव्हती, ते आधीच व्हायला पाहिजे होतं. पावसाळा पूर्ण गेला, जून ते सप्टेंबर गेलेला आहे, त्याच्यामध्ये ते का नाही झालेलं? आणि आज जेव्हा वीज गेली त्यावेळी टाटाची यंत्रणा जी आहे आयलँडिंग करून वीज पुरवणारी, ती पण थोडी कमकुवत पडली, त्यामुळे पुरेसा भार घेऊ शकली नाही. अशा परिस्थितीत जी काही उपलब्ध वीज होती ती लोकल सेवा, रुग्णालय अशासाठी अधिकाऱ्यांनी दिली, तो समन्वय कोण करणार? ती जबाबदारी निश्चितच प्रशासन आणि सरकार या पातळीवरच आहे, आणि त्यात तो जो समन्वय, ती जी निर्णय क्षमता हवी ती दाखवायला जायला पाहिजे होती. तांत्रिक बिघाड आहे, तांत्रिक कारण आहेत, सगळं मान्य आहे, पण आपत्ती व्यवस्थापन त्यालाच म्हणतात की जेव्हा आपत्ती आहे तेव्हा मी पहिल्यांदा काय करायचं? 2-2 तास लोकल थांबलेले आहेत, तुमच्याकडे 1200-1300 काहीतरी मेगावॅट वीज होती, तुम्ही आधी लोकल का नाही सुरू केल्या? रुग्णालयांची व्यवस्था, हे जे कंटिन्जन्सी प्लॅनिंग म्हणतो आपत्ती व्यवस्थापन, ते केलं असतं आणि मग नंतर रहिवासी भाग हळूहळू टप्प्याटप्प्याने आणला असता, तरी इतका गोंधळ उडाला नसता. अगदी बरोबर आहे. आपल्यासोबत विवेक वेलणकर आहेत, सामाजिक कार्यकर्ते आहेत आणि विजेचा अभ्यास आहे. विवेक वेलणकर, जसं मी आधीच्या प्रश्नात म्हणालो होतो की कुठंतरी असमन्वय, विस्कळीतपणा इतका माजला आहे की केवळ वीज खातच नाही आहे, विजेचाच कारभार नाही आहे, इतरही कारभारांमध्ये तसा आहे. म्हणजे दैनंदिन बैठकांचा जो फड रंगतो तो काय रंगावा लागतो, कारण समन्वयासाठी ते आवश्यक असतं, अधिकारांवर जरब ठेवण्यासाठी त्या त्या विभागाच्या प्रमुखाला बैठका दर बैठका रोज घ्याव्या लागतात, आढावा दर आढावा इतर विभागांशी सुद्धा घ्यावा लागतो. ते कुठंतरी कमी दिसतंय आणि सरकारला जाग येईल तोवर मग असे घोळ हे वारंवार होत राहतील, हे माझं निरीक्षण आहे. विवेक वेलणकर, ते मुळात कसं आहे की वीज हा विषय टेक्निकल असल्यामुळे शक्यतो सरकारमधली मंडळी, म्हणजे विशेषतः पॉलिटिशियन मंडळी, त्याच्यात फार लक्ष घालत नाहीत, कारण अधिकारी त्यांना सहज गुमराह करतात की अहो ते असं असतं तसं असतं, आणि मग तेवढा अभ्यास काही कोणी करत नसल्यामुळे गुमराह करणं सोपं जातं. विषय असा आहे आत्ता की हे जी घटना घडली ही टाळता आली असती का, ह्याची पहिली चौकशी होण्याची गरज आहे. कारण अशा प्रकारची घटना टाळता येण्यासाठी काय काय करावं लागलं असतं हे जर यापुढच्या काळात केलं गेलं तर कदाचित ही घटनेची रिपिटेशन होणार नाही. म्हणजे ग्रीड फेल्युअर हे काही नवीन नाही, हे भारतातच नाही, अमेरिकेतही होतं, आजही होतं, म्हणजे याच्यात नवीन काही नाही आहे. पण ग्रीड फेल्युअर झाल्यानंतरची जी कॉन्टिंजन्सी असते ती आम्ही किती क्विक करतो आणि ती कशा पद्धतीने करतो हे जास्त महत्त्वाचं आहे. आणि मला असं वाटतं की कुठेतरी त्याच्यामध्ये प्रॉब्लेम झाला, कारण ह्याच ग्रीड मॅनेजमेंट करणाऱ्या लोकांनी
सहा महिन्यापूर्वी जेव्हा ते 9 मिनिटं बत्ती गुलचा कार्यक्रम झाला ना देशभर, तेव्हा यांनीच ग्रीड अतिशय चांगली सांभाळली आणि देशात कुठेही पॉवर फेल्युअर होऊ दिलं नाही, तेव्हा यांचं आम्ही कौतुक केलं ना. आता राजकारण करण्यात काय अर्थ आहे? मला असं वाटतं कुठेतरी हे पुढचं, म्हणजे तेव्हा आधी माहिती असल्यामुळे केलं असेल मला माहित नाही, पण कुठेतरी याच्यासाठी जे कॉन्टिंजन्सी प्लॅन आहेत हे तयार होण्याची गरज आहे. पहिल्यांदा अशा विषयातलं राजकारण बाजूला झालं पाहिजे, कारण आजही मी बघतोय आरोप प्रत्यारोपांची राळ उडवली जाते. बावनकुळे चांगले का वळसे पाटील चांगले, बावनकुळे चांगले असतील त्यांना तिकीट का दिलं गेलं नाही हा वेगळा विषय, त्यामुळे तो विषयात आपल्याला जायची काही गरज नाही आहे. पण आणि आज या निमित्ताने मुंबईच्या निमित्ताने प्रॉब्लेम पुढे आला हो. आज पुण्यासारख्या शहरात, आज पुणे महावितरणला देशातला राज्यातला सगळ्यात जास्त रेव्हेन्यू देणारं शहर असताना सुद्धा आम्ही 8 महिन्यातनं 3 दिवस किंवा 4 दिवस दर गुरुवारी पॉवर कट सहन करतोच आहे की हो. कुठे यंत्रणा निर्माण झाली ना? 2010 निर्माण झाली ना 2015 निर्माण झाली ना 2020 निर्माण झाली. त्यामुळे पुणेकर किंवा अन्य महाराष्ट्राला याच्यात नवीन काही नाही, 2-4 तास वीज जाणं म्हणजे काहीच नाही म्हणतात. म्हणजे पुण्यासारख्या आज महाराष्ट्राला अनुभवतोय सांस्कृतिक राजधानीमध्ये वीज जाते आठवड्याला, म्हणजे पाणी कपात ठीक आहे, पाणी खंडित होतं ठीक आहे, वीजही खंडित होते. साहेब हे फक्त पुण्याचं नाही, तुम्ही सगळ्या महाराष्ट्रातल्या शहरांची यादी काढा, प्रत्येकाला दिवस दिले, तुमचा शुक्रवार, तुमचा सोमवार, तुमचा मंगळवार, कोल्हापूरला सोमवार, नगरला शनिवार, वीज जाणारच, तुम्ही तुमचं तुमचं प्लॅनिंग करा. इथपर्यंत परिस्थिती 2020 आहे, तेव्हा कुणीही श्रेय घेऊ नये आम्ही अमकं केलं ना आम्ही ढमकं केलं हे का होत नाही अजून अख्ख्या महाराष्ट्रात. मुंबईला आज झाल्यामुळे एवढी चर्चा झाली हो, आम्ही 10 वर्ष झाली बोंब मारतोय की अरे का हे होत नाही, आमचे बॅकअप प्लॅन्स का या शहरांमध्ये होत नाही तयार, काही नाही. स्मार्ट सिटी मात्र जिवाळी लागलाय, कारण मुंबईत वीज जात नाही, परिस्थिती वाईट. मुंबईकर हा 24 तास विजेत लोळतो वगैरे अशा आख्यायिका बाहेर पसरायच्या आज मुंबईकरांनीच दिवसा काळोख बघितलाय. मी जातोय अमित जोशी यांच्याकडे, आमचे प्रतिनिधी आहेत. अमित, तुझ्यासोबत मुंबईकर आहेत. आधी तर तू तुझा अनुभव सांग, कारण तू ट्रेनमध्ये अडकला होतास आज, आणि तू ट्रेनमध्ये एक तर करोना काळात 6 महिन्यानंतर ट्रेनमध्ये बसलास आणि पहिल्याच दिवशी अडकलास, आणि हे नंतर तुझ्या सोबतचे मुंबईकर काय म्हणतायत? मी नेहमीप्रमाणे साधारण 9:15 सुमारास ट्रेन पकडली, 9:30 सुमारास ट्रेन पकडली आणि ठाण्याजवळ आल्यावर हा सगळा बिघाड झाला. आणि गमतीची गोष्ट म्हणजे जेव्हा जेव्हा रेल्वे बाबत किंवा लोकलबाबत समस्या निर्माण होते तेव्हा कुठलीही उद्घोषणा केली जात नाही, याचा अनुभवसुद्धा आम्हाला त्या ठिकाणी आला. अर्थात सोशल मीडिया हाताशी असल्यामुळे नेमकं काय झालं हे समजण्यास मला काय, फक्त आजूबाजूच्या सर्वसामान्य लोकांना 2 मिनिटंसुद्धा लागली नाहीत. महाराष्ट्रात म्हणजे मुंबईमध्ये त्या ठिकाणी मुंबई महानगरमध्ये पॉवर फेल्युअर झालं आहे हे तत्काळ लोकांच्या लक्षात आलं. रेल्वे मात्र त्या संदर्भातली कुठलीही घोषणा करत नव्हती. अखेर जवळपास 1 तासांनी रेल्वे पोलीस हे रेल्वे स्टेशनवर आले आणि घोषणा करायला लागले, माहिती द्यायला लागले की काही समस्या निर्माण झाली आहे, तुम्ही रेल्वेने आता प्रवास पुढचा करणं शक्य नाही आहे, तुम्ही शक्य असेल तर इथेच थांबा, नाहीतर बाहेर पडा आणि मिळेल त्या वाहनानं एकतर कामावर जावा किंवा घरी जावा, अशा प्रकारचं आवाहन करायला लागले. थोडक्यात पॉवर फेल्युअर मुळे रेल्वे ठप्प झाली असताना रेल्वेचा नेहमीचा अनुभवसुद्धा आज आम्हाला त्या ठिकाणी घेता आला की कुठल्याही प्रकारची उद्घोषणा नाही, माहिती नाही. आता ही झाली रेल्वे संदर्भातली गोष्ट. मुंबईकरांना काय वाटतं आपण थोडक्यात जाणून घेऊया. मला सांगा की कधी नव्हे ते अशा पद्धतीचा पॉवर फेल्युअर आज अनुभवायला मिळालं, तुमचा आजचा अनुभव काय होता? हॉस्पिटलमध्ये गेलो होतो ओळखीच्या व्यक्तीला ॲडमिट करण्यासाठी. इतकी गंभीर परिस्थिती होती, सगळीकडे अंधकार होता, अंधार पसरला होता, कोण कुणाला काय करते हेच कळत नव्हतं. मी त्यावेळेला बाहेर उभारून विचार केला की व्हेंटिलेटरवरती एखादी व्यक्ती आज रुग्ण आहे तर त्याची काय अवस्था झाली असेल, आणि त्याच्यासाठी कुठल्याही प्रकारची प्रशासनाची तयारी नव्हती आणि काही नव्हतं. आज ह्या प्रशासनाच्या कारभाराला ही बत्तीसुद्धा गुल झाली, ती पण कंटाळली ह्या कारभाराला आणि ती आज गुल झाली. आज लोकांचे हाल नकोसे झालेले आहेत. आता तरी उद्धवा जागा हो आणि ह्या मराठी माणसाला, ह्या मुंबईतल्या माणसाला जिवंत राहण्यासाठी काहीतरी मार्ग सुचवा. आता ही महामारी झाली, ज्या मुंबईमध्ये पाणी तुंबलं त्याच्यामध्ये लोकांना नको नको ते हाल सहन करावे लागले आणि आज इलेक्ट्रिसिटी गेल्यामुळे लोकांचे प्राण कंठाला आलेले आहेत. आता तरी या सरकारला जाग येऊ दे, नाहीतर ही जी मुंबईची लोक आहेत ही कुणालाही बक्षत नाही, कुणालाही सोडत नाही.
एवढा मी एक सर्वसामान्य मुंबईकर म्हणून या सरकारला डोळे उघडण्यासाठी विनंती करतोय. आणखी एक मुंबईकर आपल्या बरोबर आहे, थोडक्यात प्रतिक्रिया घेऊया. तुमचा सकाळचा अनुभव कसा होता? नमस्कार, जय महाराष्ट्र. मी मुंबईकर आणि आता करोनामुळे आम्ही एवढा त्रास काढलाय 6 महिने आणि आता मी ऑफिसमधनं बाहेर पडलो. एक तर लाईट नाही आहे ऑफिसमध्ये, ब्लॅकआउट म्हटलं तर ही नवीन परिस्थिती, काही नवीन काय घडलं आता हे. बाहेर उभं राहतं सगळे मच्छर पण चावायला लागले, अशी परिस्थिती झाली, एकदम वाईट झाली आहे. मुंबईमध्ये राहणं म्हणजे फार मुश्किल झालेलं आहे आता. आणि आता काय याच्यापुढे काय होईल काय कळत नाही आहे. नेहमीच काही ना काही प्रॉब्लेम चालूच आहे, ते असं प्रॉब्लेम झालेलं आहे. आपण बघितलं की कशा सर्वसामान्यांनी प्रतिक्रिया दिल्या. अगदी थोडक्यात तुम्हाला सांगतो की जसं मुंबईमध्ये 24 तास पाणी असतं, त्याच्यामुळे मुंबईमध्ये तुम्हाला सिंटेक्सची टाकी कुठे आढळणार नाही. म्हणजे मुंबई बाहेर जे ठाणे असेल किंवा ठाणे जिल्हा असेल, रायगड असेल, तिथे पाणी साठवलं जातं. एक दिवसाचा पाण्याचा साठा केला होतो, कारण उद्या पाणी नाही आलं तर आपल्याला पुढचा दिवस काढता यावा याचं नियोजन केलं होतं. मुंबईमध्ये मात्र अनेक ठिकाणी ही परिस्थिती नाही आहे, 24 तास पाणी असतं. तसंच मुंबईमध्ये इन्व्हर्टर हे फार कमी ठिकाणी आहेत. मुंबईच्या बाहेर तुम्ही गेलात, ठाणे जिल्हा असेल किंवा अगदी रायगड किंवा अगदी अख्ख्या महाराष्ट्रात कुठे गेलात, तर प्रत्येक घरामध्ये बहुतांश ठिकाणी इन्व्हर्टर असतात, कारण त्यांना माहिती आहे लाईट कधीही जाऊ शकतात तर आपल्या घरात वीज असावी. थोडक्यात मुंबईमध्ये हे नव्हतं, कारण मुंबईना मुंबईकरांना 24 तास 365 दिवस विजेची सवय असते. त्यामुळे आजचा सगळा जो गडबड जी मुंबईकरांची उडाली ती आपल्याला बघायला मिळाली. फक्त मुंबईकर नाहीत तर मुंबईत येणाऱ्या लोकांना, मग जे रस्त्यामार्गे येत असतील किंवा लोकलमधून येत असतील, त्यांनासुद्धा हा फटका सहन करावा लागला. एक प्रकारे मुंबई कशा प्रकारे अगतिक झाली हे आज आपल्याला बघायला मिळालं. या दोन सर्वसामान्यांच्या मुंबईकरांच्या प्रतिक्रिया आपल्याला हेच सांगतात. अगदी बरोबर. आपल्या सभा स्वप्न सौरभ कुलश्रेष्ठ आहेत, मी त्यांना पुन्हा बोलतं करतोय, कारण ते खूप जवळून वीज विषयक वार्तांकन करतायत, लोकसत्तासाठी करतात, त्यामुळे त्यांचा दांडगा अभ्यास आहे. स्वप्न सौरभ, प्रश्न असा आहे की मुंबईमध्ये वीज येते, मुंबईमध्ये वीज वितरित होते, मुंबईमध्ये बेस्ट असेल, टाटा पॉवर असेल, अडाणी असतील, महावितरण असेल, यांची वीज वापरली जाते, मुंबईची विजेची समीकरणं काय? मगाशी जसं आपण बोललो आयलँडिंगचा विषय निघाला, पूर्वी आयलँडिंग का यशस्वी होत होतं, कारण मुंबईची विजेची मागणी आणि मुंबईसाठी स्वतंत्र तयार होणारी वीज, मग ती ट्रॉम्बेची असेल, डहाणूची असेल, ही जवळपास समान होती. आता मोठ्या प्रमाणातून बाहेरून वीज आणावी लागते, त्यामुळे मगाशी जसं वेलणकर म्हणाले, सत्ता कोण पक्षाचं काय राजकारण हा त्याचा काही विषय नाहीये, कारण आज भाजप आज शिवसेना सत्तेत असेल, काल भाजप शिवसेना होते, पूर्वी काँग्रेस राष्ट्रवादी होते, पण गेल्या 10 वर्षांमध्ये महापारेषणची यंत्रणा सशक्त करणं, मुंबईमध्ये वीज आणण्यासाठी अधिकाधिक तिचे उपकेंद्र टाकणं, पारेषण यंत्रणा टाकणं, हाच एकमेव महत्वाचा उपाय आहे, कारण तुम्ही मुंबईत मोठ्या प्रमाणात जनरेशन आतमध्ये करू शकणार नाही. आणि 2018 पण झालं होतं, भाजप जर आज म्हणत असेल की असं पहिल्यांदाच झालं तर नाही, 2018 भाजपचं सरकार होतं, फडणवीस मुख्यमंत्री होते, 1 जूनच्या सुमारास लाईट गेली, फक्त त्यावेळी आपण थोडे सुदैवी ठरलो. त्याचं कारण असं की कळवा या एका लाईन मधून तो प्रॉब्लेम झाला होता महापारेषणचा, खारघर ओपन होतं, त्याच्यामुळं आज ज्या प्रमाणात भारनियमन झालंय ते त्याची वेळ नव्हती आली, तो योग त्यावेळेच्या तांत्रिक ह्याचा योगाचा भाग आहे, पण त्यावेळीही झालेलं होतं, त्यामुळं सत्तेत कोण बसलंय याच्याशी या गोष्टी निगडीत नाहीयेत. तर ती यंत्रणा तिच्यासाठी काय काम होतंय, आणि जसं वेलणकर मगाशी महत्वाचं बोलले की अधिकारी, तेच अधिकारी पूर्वी होते आजही आहेत, त्यांच्याकडून राजकीय इच्छाशक्तीनं काम करून घेणं गेल्या 10 वर्षात ते रखडलेलं आहे आणि त्याची किंमत आपण मोजतोय. स्वप्न सौरभ, दक्षिण मुंबईमध्ये बेस्टची वीज आहे, त्याचबरोबर तुमच्या पश्चिम उपनगरांमध्ये अडाणीची, म्हणजे आधी रिलायन्समध्ये आता अडाणीची वीज आहे, मध्य मुंबईमध्ये काही ठिकाणी पुन्हा बेस्टची आणि रेल्वे ही पॉवर टाटा पॉवर वरती चालते, आणि तसंच घाटकोपरच्या पुढे मुलुंड पर्यंत महावितरणची वीज आहे. म्हणजे मुंबईची वीज कोण्या एका स्त्रोताकडनं नाहीये तर बहुस्त्रोतांकडे, चार लोकांकडे, मल्टिपल रिसोर्सेस कडनं ती वीज येते आणि डिस्ट्रीब्युट म्हणजे वितरितही होते, तर हे समीकरण कसं आहे? त्याच्यामध्ये ज्याला आपण पारेषण यंत्रणा म्हणतो ती सर्वात कळी, चार वितरक असल्यामुळं मुंबईपर्यंत वीज आणणं आणि त्याचा जो आहे तो महापारेषणशी संबंधित विषय आहे. आज जी घटना घडली आहे ती महापारेषणच्या जे पडघा केंद्र आहे तिथं झाली आहे. 2018 जे झालं होतं भाजप सरकारच्या काळात ते पण कळव्याला झालं होतं, आणि त्याच्या आधी 2014 आणि 2010-11 जो कालावधी आहे त्यावेळी टाटा आणि या इतर कंपन्यांच्या ज्या वाहिन्या आहेत पारेषणच्या
त्याच्यात बिघाड झाला होता. त्याच्यामुळं त्यावेळी भारनियमन झालं होतं मुंबईमध्ये. यंत्रणा परत तेच होतो, इथं मल्टिपल यंत्रणा आहे आणि प्रत्येक राज्याची त्याची जी अंतिम अधिकारी व्यक्तिमत्व आहे ते आहे महापारेषण. अगदी बरोबर आहे. म्हणजे थोडक्यात काय की मुंबईमध्ये आणि विजेची बिलं वसूल करणारे चार लोक आहेत, चार कंपन्या आहेत, पण वीज वाहणारी एकच कंपनी आहे महापारेषण. तिच्या मार्फत बाहेरून वीज येते मुंबईसाठी आणि मग त्या चार कंपन्यांमार्फत ती वितरित होते. तसं ते ग्रीड आहे आणि म्हणजेच बिल चार ठिकाणाहून येत आहेत. ठीक आहे, मी जातोय पुन्हा. एकच शेवटचा मुद्दा, कारण चार जरी वितरक असले तरी पारेषण यंत्रणांची हे कर क्षमता वाढवण्याची जबाबदारी त्या चौघांची सुद्धा आहे, त्यांच्यावर सुद्धा येतं, कारण ते तिथे कनेक्ट करतात. अगदी बरोबर. आता तोच घोळ विस्तारण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी थोड्याच वेळापूर्वी बैठक घेतलेली आहे. त्यांच्याही आता लक्षात आलेलं आहे की मुंबईचा विजेचा घोळ काय आणि वीज बिलांचा घोळ काय. कारण या आधी सुद्धा मुंबईमध्ये युनिफॉर्म बिल असावं, एकच वीज दर असावा यासाठी अनेक आग्रह धरले गेले, सरकारने घोषणा केल्या, पण वेगवेगळ्या कंपन्यांचे वेगवेगळे बिल आलीत. आजही ते चाललेलं आहे आणि त्याच्यात तो विषय वेगळा आहे आणि तो लोकांनाही विषय आहे, त्याची आता चर्चा नको. अगदी बरोबर आहे, आज त्याची चर्चा नको. यंत्रणा सशक्त करणं, यंत्रणा दूर तलक जायची, आज बत्तीगुल झालेली आहे, त्यावरती आता वीज बिलांचा सुद्धा विषय चर्चेला येणार आहे. मी पुन्हा जातोय विश्वास पाठक यांच्याकडे. विश्वास पाठक, पुन्हा तोच विषय आहे की मुंबईची बत्ती गुल झाली, देशाचं लक्ष वेधलं गेलं, कारण देशाची आर्थिक राजधानी, व्यवहार ठप्प झाले. त्याचबरोबर जिथे जनरेटरची सोय आहे तिथे ठीक होतं, पण बहुतेक ठिकाणी इन्व्हर्टर किंवा जनरेटर नाही आहेत, त्यामुळं अनेकांचे हाल झाले. हाल म्हणण्यापेक्षा मुंबई हे सतत चालणारं 24 आवर्स वर्किंग सिटी आहे. म्हणजे आज दिवसा जेव्हा हा प्रकार घडला तेव्हा शेअर मार्केटसुद्धा सुरू होतं, त्याचबरोबर अनेक ऑफिसेस सुरू होते, अनेक ठिकाणी आता सध्या चांगल्या कॅपॅसिटीने कामं चाललेली आहेत, त्या सगळ्यांवरती परिणाम होतो आणि तो झाला सुद्धा. विश्वास पाठक, नक्कीच झालं. आशिषजी, मी परत सांगतो की मुंबईची जी आता आपण डिस्कस केलं, तीन चार डिस्ट्रीब्युशन कंपन्या आहेत, टाटा आहे, BEST, आता अडाणी आहे आणि मुलुंडच्या पुढे महावितरण देखील आहे. तर आता हे सगळं होत असताना याच्यामध्ये एक इनबिल्ड स्ट्रॉंग अशी सिस्टम आहे आणि म्हणूनच बाहेरनं ट्रान्समिशनमध्ये काही जर ट्रिपिंग झालं तर आयलँडिंगचं प्रोव्हिजन इथे आहे. मला हे सांगायचं की ट्रान्समिशनची जरी चूक झाली असेल तरी हे आयलँडिंग का वर्क नाही केलं याची खरं चौकशी व्हायला पाहिजे. कारण हे आयलँडिंग जर वर्क केलं असतं तर ही वस्तुस्थिती निर्माण झालेली नसती. मला असं वाटतं की ते अवॉइड केलं असतं. मी आपल्याला परत सांगतो की थोडंसं आता 2014 ते 2019 या पिरियडवरील दोषारोपण केलं गेलं. मी सांगतो तुम्हाला की 2014 पर्यंत आपल्या महाराष्ट्राची पीकची रिक्वायरमेंट ही 17,000 मेगावॅटची होती, मात्र 2019 पर्यंत ती 25,000 मेगावॅटपर्यंत गेलेली आहे. आणि 25,000 मेगावॅट कुठेही काही अडथळे न येता वीज देऊ शकतो याचाच अर्थ आपलं पारेषणचं जाळं, जनरेशन आणि डिस्ट्रीब्युशन हे सगळं व्यवस्थित काम करत आहे. कारण गेल्या 5 वर्षामध्ये 52 साहेबांनी खरोखरच या इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये इन्व्हेस्टमेंट केलं. आता त्या इन्व्हेस्टमेंट केल्यानंतर त्याचं ऑपरेशन आणि मेंटेनन्स ही खरं करण्याची जबाबदारी मंत्र्यांची असते, CMD ची असते. मला 52 साहेब आठवतात की त्यांनी पहिल्या 2 वर्षातच संपूर्ण महाराष्ट्रामध्ये 2 दौरा केला, CE पासून सगळ्यांच्या मिटिंगा घेतल्या आणि ते देखील प्रोएक्टिव्हली दर मंगळवारी विचारले CMD ला की तुमचं काही आउटेज आहे का, तुमचं काही प्रॉब्लेम आहे का. मला राजू अकबरांना हे सांगायचं आहे की नितीन राऊत जरी सिनियर मंत्री असले तर या खात्यासाठी जसा मंत्री हवा तसे ते अजिबात नाही, हे 9 महिन्याचे मी अनुभवावर सांगतोय. म्हणजे तुम्हाला असं म्हणायचं आहे का त्यांनी इच्छेविरुद्ध हे खातं स्वीकारलं, सेक्रेटरी आपण स्वीकारावं लागलं म्हणून मग त्यांची इच्छा नाही या काम करण्याची? नाही, काँग्रेसला तर लॉटरीमध्ये मिळालेलं सरकार आहे, त्यामुळे जे मिळेल त्यांनी ते पदरात पाडलं आणि त्याचा पुरेपूर उपयोग करतात आहे. खातं सोडून इतर गोष्टींमध्ये ते पुरेपूर त्याचा उपयोग करतात आहे. बरं, ठीक आहे, ठीक आहे, आरोप खूप झाले. राजू वाघमारे उत्तर द्या, राजू वाघमारे उत्तर द्या. नाही, कसं आहे आशिषजी, कोल्ह्याला द्राक्ष आंबट ही गोष्ट आपण सगळ्यांनी शाळेत ऐकलेली आहे. त्याच्यामुळे भाजपचे प्रवक्ते आणि भाजपच्या नेत्यांचं असंच झालेलं आहे की जे काय होतंय ते कोल्ह्याला द्राक्ष आंबट या गोष्टीप्रमाणे त्यांना आम्ही जे करतोय ते सगळं त्यांना वाईट दिसतंय. आता त्याला काय करणार, आता तो त्यांच्या चष्म्याचा परिणाम आहे. राहिला प्रश्न विश्वास पाठक बोलताय. मुद्दा तोच आहे की नितीनजी राऊत आमचे ज्येष्ठ मंत्री आहेत आणि पूर्णपणे कार्यक्षम मंत्री आहेत.
त्याच्यामुळे त्यांच्या आज एकदा जी गोष्ट घडली त्या एका गोष्टीमुळे त्यांची कार्यक्षमता आणि पूर्ण सरकार याच्याबद्दल बोलणं हा पोरखेळ वाटतो. त्याच्यामुळे मला असं वाटतं की भाजपच्या प्रवक्त्यांनी आणि नेत्यांनी आमच्याकडे सरकार येऊन 6 महिने झाले, करोना सारख्या गंभीर प्रसंगाला संपूर्ण महाराष्ट्र पुढे 9 महिन्यांहून अधिक काळ झालाय, 6 महिन्यांहून अधिक काळ झाला आता. हा ऐका, नाही नाही ऐका ऐका असेजी, 5 एप्रिलला याच ऊर्जा मंत्र्यांनी काय सांगितलं की हे ग्रीड तुमचे फेल होईल जर तुम्ही दिवे बंद केले तर. स्पष्ट एवढं तत्वज्ञान त्यांनी सांगितलं. ऐका ना, हे तुम्हाला संबंधाने आलं बरं, ठीक आहे ठीक आहे, ऐका ऐका ऐका, माझं ऐकून तर घ्या फाटक साहेब, ऐकून तर घ्या. अरे काय मुद्द्याचं बोला ना, मुद्द्याचं बोला ना, तुम्ही टाइमपास करताय वांगडे साहेब, मुद्द्याचं बोला. असं अहो तुम्हाला आता राग आलाय पाठक साहेब, मला कळतंय तुमचा राग, ठीक आहे तुम्ही एवढा ऐका. रागामध्ये माझा वेळ चालला आहे, कारण विरहित बोलतोय. मुंबईकरांना अशा परिस्थितीची जाणीव परत होऊ नये यासाठी महाविकास आघाडीचं सरकार पूर्णपणे प्रयत्न करेल, आणि असा एखादा पर्याय मुंबईकरांसाठी महाविकास आघाडीचं सरकार आणि ऊर्जा मंत्री घेऊन येतील की त्यामुळे यापुढे भविष्यात अशा प्रकारची सोय किंवा अशा प्रकारचा आकस्मिक बिघाड जरी झाला तरी मुंबईकरांना आर्थिक राजधानीला. मुख्यमंत्र्यांनी जी तातडीची बैठक थोड्याच वेळापूर्वी घेतली त्यातून अशाच पद्धतीचा तोडगा किंवा उपाययोजना यावरती चर्चा नक्कीच झाली असेल. मी शेवटी विवेक वेलणकर यांच्याकडे जातोय. विवेक वेलणकर, असे प्रसंग मुंबईत जरी आले नसले आणि आजच आला असला आणि संपूर्ण देशाचं लक्ष वेधलं गेलं असेल, तरी मुंबईसह पुणे नागपूर इतर जी मोठी शहरं आहेत ती त्याचबरोबर ग्रामीण भागाला का विसरता सगळीकडेच? कारण आपण याआधी प्रत्येक सरकारनी भार नियमन मुक्त महाराष्ट्र अशा वल्गना केलेल्या आहेत. नाही, कसं आहे की मुंबईचा प्रॉब्लेम सॉल्व होईल सुद्धा, कारण आता लक्ष वेधलं गेलं असल्यामुळे त्याच्यात कुठेतरी इन्व्हेस्टमेंट होतील आणि तो प्रॉब्लेम सॉल्व होईल. परत कधीतरी 5-10 वर्षांनी वेळ येणारच नाही असं काही नाही आहे, मग तेव्हा अजून काहीतरी होईल. प्रश्न आहे तो उर्वरित महाराष्ट्राचं काय, म्हणजे पुणे असेल, नागपूर असेल, कोल्हापूर असेल, सोलापूर असेल, अहमदनगर असेल, औरंगाबाद असेल, हे सगळेजण बत्तीगुलचा प्रयोग वर्षानुवर्ष सहन करतायत ना, त्यांचा हा प्रयोग कधी थांबणार, त्याच्यात इन्व्हेस्टमेंट कधी येणार आणि ते कधी होणार, याच्याकडे उर्वरित महाराष्ट्राचं लक्ष लागलं एवढं नक्की. आणि त्याबद्दल दुर्दैवाने मात्र कोणचाही राजकीय पक्ष काहीही बोलत नाही, हे आमच्या सगळ्यांचं दुर्दैव आहे. आणि थोडंसं उपवासानं म्हणावं लागेल, प्रत्येक आपत्ती काहींना म्हणजे त्यातल्या स्टेक होल्डर्सना इष्टापत्ती ठरते. जे इन्व्हर्टर वितरक किंवा प्रमोटर्स आहेत ते आता मुंबईकडे सुद्धा वळतील, कारण उर्वरित महाराष्ट्रामध्ये इन्व्हर्टर्स विकून झाले असतील, उरलेले आता मुंबईत सुद्धा आणतील, कारण मुंबईतही बत्तीगुल होते हे त्यांच्या लक्षात आलेलं आहे. जोक अपार्ट, पण मुंबईसारख्या शहरामध्ये जी देशाची आर्थिक राजधानी आहे, देशातलं एक मोठं शहर आहे की ज्याकडं संपूर्ण जगाचं लक्ष असतं, कारण मुंबईची स्वतःची एक खासियत आहे, अशा वेळी मुंबईची बत्ती गुल होणं नक्कीच चर्चा होणार. टेन्शन फुल मुंबई होणं तेही स्वाभाविक आहे. बत्ती गुल झाल्यानं एकूणच मुंबई बंद पडते की काय असं धस्स अनेक मुंबईकरांना झालं. असं का झालं त्यावरती विचार विनिमय बैठक मुख्यमंत्र्यांनी घेतलेली आहे. काय तोडगा पुढे निघेल हे बघायचं आहे. आज इथेच थांबूया. सर्व मान्यवर भावनांचे आभार मानतो, आमच्या प्रतिनिधींचे आभार मानतो. पाहत राहा जी 24 तास, राहा एक पाऊल पुढे.